मित्रांनो, शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला गुरुवारी तुम्हाला कुठकुठल्या सेवा करायच्या आहे त्या मी एकाच व्हिडिओमध्ये सर्व सेवा देऊन देते आहे. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पण लावून दिला आपल्या मंदिरामध्ये आणि तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल, कारण कुणाला वेळ नाही राहत. तर देवपूजा करता करता आपले कान फक्त व्हिडिओवर राहू द्या, म्हणजे तुम्हाला सर्व सेवा केल्याचे पुण्यफळची प्राप्ती होईल. मी या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये ज्या शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्षच्या गुरुवारी आपल्याला ज्या सेवा करून घ्यायच्या आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, चिरकाल लक्ष्मीची आपल्या घरी प्राप्ती हो यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहे. तर मी तुमचा जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला ज्या सेवा सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, तर त्या तुम्ही ऐकून घ्या. सर्वात अगोदर गुरुवारचा हा शेवटचा मार्गशीर्षचा आपला गुरुवार आहे, तर कुंकुमार्चन नक्की करा. 5 मिनटं का करत नाही कुंकुमार्चन तरी पण चालेल. तर पहिली सेवा म्हणजे गुरुवारच्या दिवशी 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 1 वेळा श्री सूक्त, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवारण मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थची आणि 16 वेळा कमलात्मक मंत्र. असे मी तुम्हाला 7 सेवा या एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ नक्की ऐका आणि माझ्या मित्रभगिनींना तुमच्या मित्रभगिनींना व्हॉट्सॲपवर जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे एकाच वेळेला सर्वांच्या घरांमध्ये या सेवा झाल्या म्हणजे सर्वांना या सेवा करण्याच्या पुण्यफळची प्राप्ती होईल आणि ते पुण्यफळ तुमच्या अकाउंटला जमा होईल. म्हणून तुम्ही ह्या जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला मदत करा आणि या व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असणार तर लाल बटनवर सबस्क्राईब करून घ्या. तर आता आपण या व्हिडिओमध्ये 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः, श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमो जी हे रंबा, सकळाती तू पारंबा, आठवणी तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीत असे. नमन माझे हंस वाहिनी, वाग्यवर्दे विलासिनी, ग्रंथ वदावया निरूपणी, भावार्थ खाणी जया माझी. नमन माझे गुरुवर्या, प्रकाशरूपा तू स्वामी, या स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया, जेने श्रोती या सुख वाटे. नमन माझे संत सजना, आणि योगी या मुनिजना, सकळ श्रोती या साधुजना. नमन माझे साष्टांगी, ग्रंथ ऐका प्रार्थना शतक, महादोषाशी दाहक दोषुनिया व्यंकटनायक, मनोरथ पूर्ण करील. जय जयाजी व्यंकटरमणा, दयासागरा परिपूर्णा, परमज्योती प्रकाशगना, करितो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परी त्वा पाळिले, पित्या परी त्वा सांभाळिले, सकळ संकटापासून रक्षिले, पूर्ण दिले प्रेम सुख. हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सुजरले, अवघे जनक जननी पण स्वभावे, सहज आले अंगासी दिन नाथा प्रेमासाठी, भक्त रक्षिले संकटी, प्रेम दिदले अपूर्व गोष्टी, भजनांसाठी भक्तांच्या आता परिसवा विज्ञापना, कृपाळू वा लक्ष्मी रमणा, मज घालूनी गर्भांधाना, अलोलुकिक रचना दाखवली, तुझ ना जाणता झालो कष्टी, आता दृढ तुझी पायी घातली मिठी, कृपाळू वा जगजेठी, अपराध पोटी घाले माझी, माझ्या अपराधाच्या राशी, भेदुनी गेल्या गगनासी, दयावंता ऋषिकेशी, आपुला विद्रासी सत्य करी, पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी त्याचा खेद, तेवी तू कृपाळू गोविंद, माय बाप मज लागे, उडदा माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे, कुचली या वृक्षांची फळे, मधुर कोठूने असतील आराटी लागी, मृदुंतता कोठूनी असेल कृपावंता, पाशनासी गुलमलता, कैशापरी फुटतील अपात मस्तकावरी, अन्यायी परी तुझी पदरो पडलो पायी, आता रक्षण नाना उपायी, करणे तुझ उच्चित, स्मार्तांचे घरी श्वासन, त्यासी सर्व देती मान, तैसा तुझा मनवितो दिन, हा अपमान कवनांचा, लक्ष्मी तुझ्या पाया तोळी, आम्ही भिक्षेसी घालूनी झोळी, एने तुझे बिद्रावळीली, केसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी, आम्ही फिरोसी दारो दारी, यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पै आला, द्रौपदीसे वस्त्र अनंता, देत होतीसी भाग्यवंता, आम्हा लागी कृपणंता, कोठून आणली गोविंदा, मावेची करुणी द्रौपदी सती, अन्न पुरवले मध्यरात्री, ऋषुवरांच्या बसल्या पंक्ती, तृप्त केल्या क्षण मात्रे, अन्नासाठी दाही दिशा, आम्ही फिरवी जगदी
ಶಿಕ್ಷಾ ಕೃಪಾಳುವ ಪರಮಪುರುಷ ಕರುಣಿಕೈಷಿ ತುಜನಯೆ ಅಂಗೀಕಾರಿ ಯ ಶಿರೋಮಣಿ ತುಜೆ ಪ್ರಾರ್ಥಿತೋ ಮಧುರ ವಚನಿ ಅಂಗೀಕಾರ ಕೇಲಿಯಾ ಜನಿ ಮಜಹಾತೀಚೆ ನ ಸೋಡಾವೆ ಸಮುದ್ರ ಅಂಗೀಕಾರಿಲಾ ವಡವಾಣಳತೆನಿ ಅಂತರಿ ಹೋತಸೆ ವಿವ್ವಳ ಐಸೆ ಅಸುನಿ ಸರ್ವಕಾಳ ಅಂತರಿ ಸಾಟವಿಲಾ ತಯಾನೆ कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पै केला शंकर धरिले हाडा हाड तेने निर्वण झाला कळा परित्यागिले नाही गोपाळा भक्तवत्सल्ला गोविंदा माझ्या अपराधाच्या परिवर्णती शिनली वैखरी दृष्टपतीत दुराचरी अदमाहून अधम विषयासक्त मंदमती आळशी कृपण कुव्यसनी मलिन माणसी सदा सर्व काळ सजनाशी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडीवार जगी वाचे काम क्रोध मत्त मत्सर हे शरीर त्यांचे बिढार काम कल्पने सी थार दृढ येथे केला असे अठरा बार वनस्पतीची लेखनी समुद्र भरला मशी करुणी माझे अवगुण लीता धरणी तरी लिहिले न जाणते ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारद धरा तू वा अंगीकार केली या गदाधरा कोण दोष गुण करील नीच रथली रायाशी तिसी कोण म्हणेल दासी लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैची गावीचे होते लेंड ओहळ गंगेसी मेता गंगाजळ कागविष्ठेचे झाले पिंपळ तयासी निद्य कोण म्हणे तसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवी तो केवळ कन्या देऊन कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरीका केला अंगीकारी अंगीकारावरी अव्हेर स्मर्तन केला पाहिजे दाभ पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्मांचा चेंदा सचिदानंदा श्रीहरी तुझ्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझे पापे किती कृपाळुवा लक्ष्मीपती बर्वे चित्ती विचारी नाम तुझे पती पावन तुझे नाम कमली मलदहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐका कमळापती तुझे नामी राये माझ्या मती याची मागतो पुढत पुढती परमज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझे अनंत नामे तया माझी अतिसंगमी ती मी अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना करी तसे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युमना अनंत केशवा संघर्षणा श्री ಶ್ರೀಧರ ಮಾಧವ ನಾರಾಯಣ ಆದಿಮೂರ್ತಿ ಪದ್ಯನಾಮ ದಾಮೋದರ ಪ್ರಕಾಶಗಣ ಪರಾತರ ಆದಿ ಅನಾದಿ ವಿಶ್ವಂಬರ ಜಗದಿದ್ವಾರ ಜಗದೀಶ ಕೃಷ್ಣ ವಿಷ್ಣು ಋಷಿಕೇಶ ಅನಿರುದ್ಧ ಪುರುಷೋತ್ತಮ ಪರ್ಷ ಅನುಸಿಂಹ ವಾಮನ್ ಭಾರ್ಗವೇಶ ಬೌದ್ಧ ಕಲಂಕಿ ನಿಜಮೂರ್ತಿ ಅನಾಥ ರಕ್ಷಿಕ ಆದಿ ಪುರುಷ ಪೂರ್ಣ ಬ್ರಹ್ಮ ಸನಾತನ ನಿರ್ದೋಷ ಸಕಳ ಮಂಗಳ ಮಂಗಳಾಧೀಶ ಸಜ್ಜನ ಜೀವನ ಸೂಕಮೂರ್ತಿ ಗುಣಾತೀತ ಗುಣಾಜ್ಞ ನಿಜ ಬೋಧ ರೂಪ ನಿಮಗ್ನ ಶುದ್ಧ ಸಾತ್ವಿಕ ಸುಜ್ಞ ಗುಣ ಪ್ರಾಜ್ಞ ಪರಮೇಶ್ವರ ಶ್ರೀನಿಧಿ ಶ್ರೀ ವತ್ಸಲ್ಲಾಕ್ಷಣ ಧರಣ ಭಯ ಕ್ರುದ್ಧ ಭಯ ನಾಶನ ಗಿರಾಧರ ದೃಷ್ಟ ದೈತ್ಯ ಸಹಾರಕರ ವೀರ ಸುಖಕರ ತು ಏಕ ನಿಖಿಲ ನಿರಂಜನ್ ನಿರ್ವೀಕಾರ ವಿವೇಕ ಕಾಣಿ ವೈರಂಗರ ಮಧುಮೂರ ದೈತ್ಯ ಸಹಾರಕರ ಅಸುರ ಮರ್ದನ ಉಗ್ರಮೂರ್ತೆ ಶಂಖಚಕ್ರ ಗದಾಧರ ಗರುಡ ವಾಹನ ಭಕ್ತ ಪ್ರಿಯಕರ ಗೋಪಿ ಮನೋರಂಜನ ಸುಖಕಾರ ಅಖಂಡಿತ ಸ್ವಭಾವೇ ನಾನಾಟಕ ಸೂತ್ರಧರಿಯ ಜಗದ್ವ್ಯಾಪಕ ಜಗದ್ವರ್ಯ ಕೃಪಾ ಸಮುದ್ರ ಕರುಣಾಲಯ ಮುನಿಜನ ಧ್ಯಾಯ ಮೂಳ ಮೂರ್ತಿ ಶೇಷ ಶೈನ ಸಾರ್ವಭೌಮ ವೈಕುಟವಾಸಿಯ ನಿರುಪಮ ಭಕ್ತ ಕೈವಾರಿಯ ಗುಣಧಾಮ ಪಾವ ಅಮ್ಮಯೇ ಸಮಯೇ ಸಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕುರುಣ ದೇವಿ ದಾಸ ಅಂತರಿ ಆಠವಿಲ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ್ ಮರುತಾ ಹೃದಯ ಪ್ರಕಟಲಾಯಿಷ ತ್ಯಾ ಸುಖಾಸಿ ಪಾರಣಾಯಿ ಹೃದಯ ಅಭಿವರ್ಲಿ ಮೂರ್ತಿ ತ್ಯಾ ಸುಖಾಚಿ ಅಲೌಕಿಕ ಸ್ಥಿತಿ ಆಪ್ಲೆ ಆಪನ್ ಶ್ರೀಮತಿ ವಾಚೆ ಹಾತಿ ವದ್ವಿ ತಸೆ ತೇ ಸ್ವರೂಪ ಅತ್ಯಂತ ಸುಂದರ ಶ್ರೋತಿ ಶ್ರವಣ ಕಿಜೆ ಸಾಧ ಸಾವಳಿ ತನು ಸುಕುಮಾರ ಕುಕುಂ ಕಾಕಾರ ಪಾದ ಪದ್ಯ ಸುರೇಖ ಸರಳ ಅಂಗೋಳಿಕಾ ನಖೆ ಜೈಸಿ ಚಂದ್ರರೇಖಾ ಗೋಟಿವ್ ಸುನೇಳ್ ಅಪೂರ್ವ ದೇಖಾ ಇಂದ್ರ ನೀಳಾಚಿಯಾ ಪರಿ ಚರಣೆ ವಾಳೆ ಘಾಗುರಿಯಾ ವಾಕಿವರ್ತಿ ಗುಜರಿಯಾ ಸರಳ ಸುಂದರ ಪೋಟರಿಯಾ ಕರ್ದಂಬ ಸ್ಥಳಿ ಚಿಯೇ ಪರಿ ಗುಡ್ಗೆ ಮಾಂಡ್ಯ ಜಾನು ಸ್ಥಳ ಕಾಟಿ ತಟಿ ಕಿಂಕಣಿ ವಿಶಾಳ ಖಾಲತೆ ವಿಶ್ವ ಉತ್ಪತ್ತಿ ಸ್ಥಳ ವರಿ ಝಳಾಳೆ ಸೋನ ಸಡ ಕಟಿವರ್ತಿ ನಾಭಿಸ್ಥಾನ ಜೈತುಣಿ ಬ್ರಹ್ಮ ಝಾಲ ಉತ್ಪನ್ನ ಉದರೈ ತ್ರಿವಳಿ ಶೋಭೆ ಗಹನ ತ್ರೈಲೋಕ್ಯ ಸಂಪೂರ್ಣ ಜಯಾ ಮಾಜಿ ವಕ್ಷಸ್ಥಳಿ ಶೋಭೆ ಪದಕ ಪಾಹುನಿ ಚಂದ್ರಮಾ ಅಧೋಮುಖ ವೈಜಂತಿ ಕರಿ ಲಖ ಲಖ ವಿದ್ಯೆ ಲಿಚಿತೆಯ ಪರಿ ಹೃದಯ ಶ್ರೀ ವತ್ಸಲ್ಲಾಕ್ಷಣ ಭೂಷಣ್ ಮಿರ್ವಿ ಶ್ರೀ ಭಗವಾನ್ ತಯಾವರ್ತೆ ಕಂಠಸ್ಥಾನ ಜಯಾಶಿ ಮುನಿ ಜನ ಅವಲೋಕಿತ ಉಭಯ ಬಾವು ದಂಡ ಸರಳ ನಖೆ ಚಂದ್ರ ಪರಿಸತೆಜಾಳ ಶೋಭತಿ ಧೋನಿ ಕರಕಮಳ ರಾತೋಪಲಚಿಯೇ ಪರಿ ಮನಗಟಿ ವಿರಾಜತಿ ಕಂಕಣೆ ಬಾಹುವಟಿ ಬಾಹುವಶ್ನೆ ಕಂಠಲೇಲಿ ಆಭರಣೆ ಸೂರ್ಯಕಿರಣೆ ಉಗವಲಿ ಕಂಠಾವರ್ತೆ ಮುಖ ಕಮಳ ಹನುವಟಿ ಅತ್ಯಂತ ಸುನೀಳ ಮೂಕ ಚಂದ್ರಮ ಅತಿ ನಿರ್ಮಳ ಭಕ್ತ ಸ್ನೇಹಾಳ ಗೋವಿಂದ ಧೋನಿ ಅಂಧಾರ ಮಾಜಿ ದಂತ ಭಕ್ತಿ ಜಿಹ್ವಾ ಜಯಸಿ ಲಾವಣ್ಯ ಜ್ಯೋತಿ ಅಂಧುರಾಮೂತ ಪ್ರಾಪ್ತಿ ಚಿಗತಿ ತೇ ಸುಖ ಜಾನೆ ಲಕ್ಷ್ಮಿ
सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंड सडीचे तेच अधिक लख लखित दोन्ही भाग त्रिभुवनीचे तेज एकवटले बर्वे पण शिगेसी आले दोन्ही पात तयानी धरले तेज नेत्र श्रीहरीचे व्यंकटया भुकटिया सुनिळा कर्णदयाची अभिनवलीळा गुंडलांच्या फाक तिकडात तो सुख सोळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वर्ती शोभ कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरती मस्तकी मुकुट आणि किरीटी सबवरत्या झिळमिळ्यांच्या दाटी त्यावरी मयूर पिंछांची वेटी ऐसा जगजेटी देखिला ऐसा तू देवादि देव गुणातीत वासुदेवा माझ्या भक्ती सव सगन रूप झालासी आता करू तुझी पूजा जगजीवना अधोक्ष जा अर्ष भावार्थ हा माझा तुझा अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वरी घालून तुझं करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करुणी अवस्त्राणी योगभवित तुझं लागी करू पित्यर्थ गंधाक्षता पुष्पे भूत तुझं लागी समर्पित धूप दीप नैवेद्य दम फल तांबूल दक्षिणा शुद्ध व श्रीभूषण गोमेद पद्य रागादी करुण भक्तवत्सल गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंद नमस्काराणी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभली ऐसा षोडेपचार भगवंत यथाविधी पूजला हृदयात मग प्रार्थना आरंभली बहुत वर प्रसाद मांगावया जय जयाजी सुशिशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत ब्रह्मा जय जयाजी हृदयवासिया रामा जगद्वारा जगद्धरे जय जयाजी पंख जाशा जय जयाजी कमळादिशा जय जयाजी पूर्ण परीशा अव्यक्त सुखमूर्त जय जयाजी भक्तरक्षिका जय जयाजी व्यंकटनायिका जय जयाजी जगपालका भक्तासी सका तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परातगना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी देगी ऐसावर जेने घडेल परोपकार याची मागणी साचार वारंवार पार्थितीचे हा ग्रंथ जो पठन करी त्याची दुःखे नसावी संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थ्यांचे व्हावे लग्न धनार्थ्यांची व्हावे धन पुत्यार्थ्यांची पणोरथपूर्ण पुत्र देवुनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुष्य भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंत रथ जायची चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देयी भक्ता लागून व्याधी पीडाहरण तत्काळ की जे गोविंदाशय अपस्मार कृष्णादि रोग ग्रंथ पठने सरावा भोग योग भ्यासी योग पठन मात्रे साधावे दारिद्रवावा भाग्यवंत शत्रुचा वावा निपात समावा विवश समस्त ग्रंथ पटुने करुणिया विद्यार्थ्यांची विद्या वावी युद्ध शस्त्रीन लागावी पटने जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणूनिया अंत वावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनांसी दिजे मन एवढे मागती वरदान कृपानिंदे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमणा देवदा सांसी दिदले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जान निश्चयशी ग्रंथ धरुणी विश्वास पठन करील रात्रीन दिवस त्या लागी मी जगदीश शन एक न विसंबे इच्छा धरुण करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठन एक मंडळ पुत्यार्थ्यांची तीन मास धनार्थ्यांची 21 दिवस कन्नार्थ्यांची क्षणमास ग्रंथ आदरे वाचावे शय अपस्मार पृष्ठादी इत्यादी साधने प्रयोग त्याशी एक मंडळ पठने करुणी कार्यसिद्ध हे ऐके वाक्य माझे नेमस्त ऐसा बोलिला श्री भगवंत साचन मानी जयाचे चित्त त्याची अदपात सत्य होईल विश्वास धरील ग्रंथ पठनी त्याशी कृपा करील चक्रपाणी वर दिदला कृपा करुणी अनुभव कळा कळो येईल गजेंद्रियाच्या आकतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादीच्या भावार्थांची स्तंभातून प्रकटला व्रजासाठी गोविंदा गोवर्धन परमानंद उचलिनिया स्वानंद कंदा सुखी गेले तयेवेळी वाच्चे परी भक्तांशी मोही पानावे धनुजेसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसी ऐसा तू माझा दातार भक्तासी घाले कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथ नाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषिनी वैंकुटनायक वरदिदला अलौकिक जेने सुख सकळांशी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनीन धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांशी हा ग्रंथांचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणिक लागती सायास पठन मात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशी कैलासनायिक गुरुणनंद प्रेम सुख त्याचा पारण जाणती ब्रह्मादिक मुनिवर सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी चंद्रमोळी शेषाद्री पर्वती हुबास देवीदास विनवी श्रोतिया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लाकती सायास एकाग्र चित्त एकती अनुष्ठान की जे मध्यरात्री बसून या स्वस्त चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटील तेथे देह भावासी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याची चरणी ठेवूनी भाव वर प्रसाद मांगावा इथ श्री देवीदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्ण श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्ण तर मित्रांनो आता आपण श्री सुक्त ऐकूया ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णरचत्रजाम
चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदुम् आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपग्मानिनिं यस्यां हिरण्यं विन्देहं गामश्वं पुरुषानहं अश्वपूर्वारतमद्यां हस्तिनादं प्रमोदिनिं श्रियं देवीमुपुं श्रीमां देवीजुषतां कां सोषितां हिरण्यप्राकारमार्दां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्यस्थितं पद्यवर्ण तामियोपहे श्रियं चंद्रां प्रभासां यशस्वा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मनिमिं शरण्यमहे प्रपद्य लक्ष्मीय नशत्मां त्वां वृणे आदित्यवर्ण तप्सोदिजातु वनस्पतिस्व वृक्षस्व बिल्व तस्य फलानि तप्सानुदन्त मायान तारा याक्षबाया अहलक्ष्मी उपतु मां देवसखी कीर्तिश्च मनिना सह प्रादुर्वोऽस्मिन् राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं दिदिं ददान्तु मे श्रुपिपासामलां ज्येष्ठममलक्ष्मी नाशायमहम् अभूतिम् समृद्धि च सर्वानुनद्यं गुहां गन्धद्वारा दुराधर्षां नित्यपुष्टां करिष्णीं ईश्वरे सर्वभूतानातं विहं पहिं श्रियं मनसां काममाको काममाकुति च वाचं सत्यमशीमहिं पशूनां रूपमनत्रस्य महिं श्रीं श्रयतां यस्यं कर्दमेन प्रजाभूतो महिं संभव कर्दम श्रियं वासमे कुले मातरं पद्मालिनीं आपसृजन्तु स्तिग्धानि चिक्लितवस्मे गृह निच देवीं मातरं श्रियं वासमे कुले आद्रा पुष्करणीं पुष्टिं पिग्लां पद्मालिनीं चंद्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह आद्राये करणीयष्टि सुवर्णां हेममालिनीं सूर्या हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदोम आमह तामम आहं जातवेदो लक्ष्मीमनपग्मानिनीं अस्यां हिरण्यं प्रभुतं गावं दास्यस्वान् विन्देह पुरुषाणहं या शुचि प्रयतो भूत्वा जुयूयादच्वमन्वहं सूक्तं पञ्चदर्श श्रीकामं सततं जपेत पद्यानन पद्यौरु पद्याक्षि पद्यसंभव तन्मे भजसि पद्याक्षि येन सोक्त्यं लभायं अश्वदायी गोदायी धनदायी महाधने धनमे जुषतां देवी सर्वकामाक्ष देहि मे पद्यानन पद्यविप्र पद्यपत्र पद्याप्रिय पद्यादलतायाक्षि विश्वप्रिये विश्वमनुनुकुले त्वपाद पद्यं महि सन्निद्धत्वं पुत्र पौत्र धनं धान्य हस्तिक्ष्वदिगभेद रथं प्रजानां भवंसि माता आयुष्यमन्तिं करोति मे धनमग्नं धनुर्वायुर्धनुं सूर्य धनवसु धनमिद्र बृहस्पति वरुणं धनुमस्ते मे वेनतेय सोमपिबं सोमपिब वित्रः सोमं धनस्य सोमिनोः महददान्तु सोमिनः न क्रोधो च न मात्सर्य न लोभो नाशा भुवन्ति भवन्ति कृत पुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेतः सरजिलनिलये सरोजहसते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोगे त्रिवनपुतकारी प्रसिद्धमहिम् विष्णुपत्नीं क्षमादेवी माधवी माधव प्रियां लक्ष्मीं प्रियं सखी देवी नमाच्युतवल्लभां महालक्ष्मी स विद्महे विष्णुपत्नी स धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया श्रीवर्चस्वमायुष्यमारोगविदा च भवमान्यं महीयतं धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं षत्वस्वरं दीर्घं माह्यु पद्यप्रिये पद्यानि पद्यहस्ते पद्यालये पद्यदलातयाक्षि विश्वप्रिये विष्णुमनुकुले त्वदपादपद्यं महि सन्द्रित्वस्वं श्रियं जातं श्रियम् अनियार्यं श्रियं वयो जानितुभ्यो ददातु श्रियं वसीनाम् अमृतत्वमाय भजन्ति सत्य सवितो विद्ययनं श्रियं एवं त्रचिमाया दति सन्तं मृचां वष्टकृत्यं सद्यते सद्यति प्रजया पशुपति एवं वेदं ॐ महादेव च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया श्रीसूक्तं संपूर्णम्। तर मित्रांनो, आता आपण विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा ऐकूया।
ओम श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम श्री विष्णु गायत्री मंत्र संपूर्णम। तर मित्रांनो, आता आपण लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा ऐकूया। ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णु पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया। ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णु पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णु पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णु पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णु पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णु पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णु पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णु पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णु पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णु पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णु पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णु पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णु पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णु पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णु पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णु पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा संपूर्णम। तर आता आपण 16 वेळा कुबेर मंत्र म्हणूया। ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा। ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा। ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा। ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा। ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय
धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा। ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा। ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा। ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा। ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा। ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा। ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा। ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा। ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा। ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धि मे देहि देहि दापय स्वाहा। कुबेर मंत्र 16 वेळा संपूर्ण, 16 वेळा नवारण मंत्र। ओम एम क्लीम चामुंडाय उच्चै नमा। ओम ए वी 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 क्लीम चामुंडाय उच्चै नमा। ओम ए मी क्लीम चामुंडाय उच्चै नमा। ओम ए वी क्लीम चामुंडाय उच्चै नमा। ओम ए मी 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 क्लीम चामुंडाय उच्चै नमा। ओम ए विम 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 क्लीम चामुंडाय उच्चै नमा। आता एक माळ श्री स्वामी समर्थची 108 वेळा। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ। आता 16 वेळा कमलात्मक मंत्र, लक्ष्मीचा मंत्र आहे हा, धनप्राप्तीचा मंत्र 16 वेळा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम श्रीं ह्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। ओम ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा। तर मित्रांनो, या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 7 सेवा गुरुवारच्या दिवशी नित्य सेवा सुद्धा तुम्ही ह्या रोज केल्या एवढ्या, रोज हा व्हिडिओ अर्धा तास पण ऐकला तरी तुम्हाला पूर्ण पारायणाचं फळ मिळण्याचं पुण्य मिळेल। जे केंद्रात तुम्ही जाऊन पुण्यफळची प्राप्ती करणार ते एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट जे आहे आपली सेवा करायचं ते मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या मनाला आनंद देण्यासाठी एक लाईक नक्की करा, माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक लाईक आणि कमेंट्स नक्की करा। श्री स्वामी समर्थ शेअर करायला विसरू नका। जय जय स्वामी समर्थ। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। शेअर करा, सबस्क्राईब करा, बनून राहा शालिनी भक्तिसागरशी।